बरं एकदा मी काय सांगतो जरा लक्ष देऊ नका, मी पहिले स्किन इफेक्टला एक्सप्लेन करेल माझ्या पद्धतीनं. कुठली पण 11 KV जे पुढची लाईन असेल, 11 KV, 33 KV, 66 KV, 132 KV, 400 KV, 800 KV, 1200 KV, जेवढं व्होल्टेज वाढत जाईल ना बेटा ना, तेवढं ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये TND लॉसेस इंड्यूस होतात, ज्याला ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लॉसेस असं म्हणतात. एक्सेप्ट फ्रॉम दीज लॉसेस चार प्रकारच्या इफेक्टला थोडं जास्त प्राधान्य दिलं जातं. नंबर 1 SCFP, रिमेंबराइज द कॉम्बिनेशन. S स्टँड्स फॉर द स्किन इफेक्ट, C स्टँड्स फॉर द कोरोना इफेक्ट, F स्टँड्स फॉर द फेरंट इफेक्ट, अँड P स्टँड्स फॉर द प्रॉक्झिमिटी इफेक्ट. मग एक काम करू बेटांनो, विदाउट वेस्टिंग अ टाइम जो सगळ्यात पहिला इफेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण उतरू, ज्याला स्किन इफेक्ट असं म्हणतो. भरपूर पोरांना स्किन इफेक्ट एक्झॅक्टली कसा तयार होतो, कशामुळे तयार होतो ते समजत नाही. थोडं समजून सांगायचा प्रयत्न करतो, लक्ष देऊन ऐका. तुम्ही कधी ऑब्झर्व केला असेल बघा, नक्कीच आपण या वयात आलेत आपल्याला कधी ना कधी शॉक तर नक्कीच लागला असेल. तुम्हाला माहित आहे का, एखाद्या व्यक्तीला जे इलेक्ट्रिक शॉक लागला त्या व्यक्तीच्या बॉडीतून करंट पास झाला, ते एक नियम असतो ज्याला युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. दोन प्रकारचे नियम असतात, युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन एका साईडला, नॉन युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन. युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये काय होतं माहित आहे का, मॅक्झिमम चार्ज ना बॉडीवर जमा होतो, म्हणून आपले हेअर्स कधी कधी केस उभा टाकतात बघा शॉक लागले की. पिक्चरमध्ये अतिशोक्ती दाखवतो म्हणा, हे केस उभा टाकता एवढं नाही होत, पण आपल्या बॉडीवरचे सगळे हेअर्स ओपन होतात, म्हणजे काय होतं उभा टाकतं. तर चार्जचा एक नियम आहे. मग पोरोमध्ये चार्ज काय नियम असं जरा समजून सांगायचा प्रयत्न करतो, लक्ष देऊन ऐका. समजा पोरो माझ्याकडे कंडक्टर आहे, मी परत परत सांगणार नाही, सगळ्यांचं लक्ष फक्त आणि फक्त बोर्डवर असेल, हा आपला कंडक्टर आहे. पोरो म्हणत आहे कोणता कंडक्टर आहे, सर हा आहे सॉलिड कंडक्टर. मी ACSR कंडक्टर वापरत नाही, मी अखंड कंडक्टर वापरत आहे एकच सॉलिडचा. एक उदाहरण घेऊ सॉलिड कंडक्टरला, मग पोरं म्हणतील गुट्टे सर स्किन इफेक्टमुळे, या स्किन इफेक्टला कसं कमी करायचं, पहिलं प्रॉब्लेम तर समजून घ्या ना. डॉक्टर तोंड बघून थोडंच गोळ्या देणार आहे तुम्हाला, पहिलं प्रॉब्लेम समजून घ्या मग मी तुम्हाला सांगतो कमी कसं करायचं. मी तुम्हाला चार्जेसचा नियम काय सांगितला, चार्जेस कधी पण बॉडीच्या सर्फेसवर जमा व्हायला बघतात. चार्जेस म्हणतात मी काही मधून जात नाही यार, मला बॉडीच्या सर्फेसवर जायचं. जसं मला पण शॉक लागला तर मॅक्झिमम चार्ज डिस्ट्रीब्युशन ऑन द सर्फेस असतं. चार्जेस म्हणतात मी बॉडीच्या सेंटरमधून ट्रॅव्हल नाही करणार, आय विल ट्रॅव्हल थ्रू द सर्फेस ऑफ द कंडक्टर, याला युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. मी काय सांगतो जरा लक्ष देऊन ऐका. समजा गुट्टे सरांकडे 11 KV पेक्षा मोठी लाईन आहे, बाय द वे लाईन कोणती, ही AC लाईन आहे, पण मी आत्ताच सांगत आहे, तुम्ही याला HVAC लाईन म्हटलं तरी चालेल. कुणी जर विचारलं की स्किन इफेक्ट सर कुठं तयार होतो, बिंदास सांगायचं, जर पोटेन्शियल जास्त असेल आणि ती जर लाईन AC असेल तर एक इफेक्ट पाहायला मिळतो, त्याला आपण स्किन इफेक्ट असं म्हणतात. मग भरपूर मुलांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडतो की स्किन इफेक्ट नेमका काय असतो, जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. स्किन इफेक्ट मध्ये काय असतं माहिती आहे का, समजा आपण या कंडक्टरमधून एक खूप हेवी करंट पाठवायचा प्रयत्न करताय, आणि करंट असतोच यार त्यात काही विषय नाही, तर करंट पास होतात म्हणजे काय, चार्जेस ट्रॅव्हल करतात. असं करंट म्हणलं की जो सगळ्यात मोठा आणि पहिला चार्ज आपल्या जो डोळ्यासमोर येतो त्याला आपण इलेक्ट्रॉन असं म्हणतात. तुम्हाला पण माहित आहे मला पण माहित आहे, प्रोटॉन तर काही जागेवर हालायला तयार नाही, कारण प्रोटॉनचा मास खूप जास्त असतो, वजन जास्त असतं. हा पळतात कोण, इलेक्ट्रॉन. तर नियमानुसार इलेक्ट्रॉन कसे पळायला पाहिजे तुम्हाला सांगतो. तुम्ही कधी मॅरेथॉन बघितलं असेल बघा, किंवा रनिंग बघितलं असेल, असे ट्रॅक दिलेले असतात प्रत्येकाला, एक इथून पळतो, एक इथून पळतो, एक इथून पळतो, एक इथून पळतो, नियमानुसार असं पळायला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य काय, जर सगळे ग्रुप करून पाहायला लागले तर प्रॉब्लेम तो होईल ना. मग नेमकं होतं काय जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. रूल्स अँड रेग्युलेशन नुसार सगळे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना हे प्रत्येक पार्ट मधून ट्रॅव्हल करायला पाहिजे, मधून पण बाहेरून पण सगळीकडून, म्हणजे कंडक्टरचा पूर्ण एरिया यूज झाला पाहिजे, कंडक्टरचा पूर्ण एरिया यूज झाला पाहिजे, इलेक्ट्रॉन सगळीकडून ट्रॅव्हल करायला पाहिजे, असं प्रॅक्टिकली व्हायला पाहिजे. पण असं प्रॅक्टिकली होत नाही. मग पोरं म्हणतात की सर प्रॅक्टिकली होत नाही, तर प्रॉब्लेम काय तो, जरा प्रॉब्लेम काय तो जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. इलेक्ट्रॉनचं चार्ज डिस्ट्रीब्युशन तुम्ही त्या डायग्राममध्ये बघू शकता, सिस्टमॅटिकली झालं पाहिजे सगळीकडे. हे इलेक्ट्रॉन इकडून पण ट्रॅव्हल झाले पाहिजे, इकडून पण कंडक्टरच्या साईडने, कंडक्टरच्या मधून, पण नियमानुसार तसं होत नाही. मॅक्झिमम इलेक्ट्रॉन जे आहे जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा, हे सगळे इलेक्ट्रॉन जमा होता नियर द सर्फेस, म्हणजे चेक करा, थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा की मॅक्झिमम इलेक्ट्रॉन जे आहेत ना ते कंडक्टरच्या साईडला जाऊन बसतात. आता तुम्ही जर याला साईडनं बघितलं, बरोबर साईडनं बघितलं, तर तुम्हाला डायग्राम कशी दिसणार, ऑब्व्हियसली डायग्राम तर अशी दिसणार ना. समजा कंडक्टरचा साईडचा एरिया आहे, जे इलेक्ट्रॉन मधून जायला पाहिजे होते ते मधून जात नाहीत. मॅक्झिमम चार्जेस आर ट्रॅव्हलिंग थ्रू द कंडक्टर अराउंड द सर्फेस, बरोबर हे सगळे इलेक्ट्रॉन आहेत बरोबर. तर मला सांगा जर इलेक्ट्रॉन फक्त साईडनं ट्रॅव्हल करत असतील तर 12 फायदा आहे का तोटा आहे, तर हा तोटा आहे. का तोटा आहे, जर सगळ्या इलेक्ट्रॉनला साईडनं ट्रॅव्हल करायचं होतं तर मधल्या कंडक्टरचा पार्टचं काही कामच पडत नाही ना, म्हणजे अनयुज्ड आहे.
का अनयुज्ड आहे म्हणजे टाइमपास आहे फक्त म्हणजे काय जरा तुम्हाला समजतं का मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय मी 20,000 मोबाईल घेतला का तर मला लेक्चर बघायचे गेम खेळायचा आहे काही पकडा जाऊ द्या काही ना काही करायचंय पण तुम्ही 20,000 मोबाईल घेऊन समजा एक भारी कंपनीचा मोबाईल घेऊन फक्त तुम्ही त्याच्यामध्ये मेसेज करता हे करता बाकीचे ऍप्लिकेशन पण यूज करता आले पाहिजे ना तर जी गोष्ट मी विकत घेतो त्याचा मी पुरेपूर यूज केला पाहिजे तसंच या कंडक्टरमध्ये नीट बघा मॅक्झिमम चार्ज डिस्ट्रीब्युशन मॅक्झिमम इलेक्ट्रॉन ट्रॅव्हलिंग अराउंड किंवा नियर द सर्फेस होत आहे मधला पाटा घंटा काही कामच करत नाही जर मधला पाट काही काम करत नसेल तो हा अनयुज्ड मध्ये मोडतो आणि हा या टाईपचा एक इफेक्ट जनरेट होतो त्याला स्किन इफेक्ट म्हणतात मग पोरं म्हणतात तुम्हाला काय त्रास आहे अरे त्रास आहे मला वाटत असेल ना सर्व इलेक्ट्रॉन तर साईडनं चालले तुम्हाला काय त्रास आहे जाऊ द्या ना काय फरक पडतो काही तुम्हाला त्रास आहे त्रास आहे मला त्रास काय जर लक्ष देऊन ऐका एक तर आपण सॉलिड कंडक्टर यूज केला एवढा पैसा खर्च करून जर कंडक्टरच्या मधला पार्ट काही बिनकामी अनयुज्ड असेल पुरो तर बिनकामी मधला पार्ट कंडक्टरचा काय वाढवत आहे रेझिस्टन्स वाढवत आहे रेझिस्टन्स का वाढला कंडक्टरचा एरिया वाढल्यामुळं रेझिस्टन्स वाढल्यामुळं करंट ड्रॉप होतो रे पोरांनो रेझिस्टन्स वाढल्यामुळे व्होल्टेज पण ड्रॉप होतो आला का फिरून विषय तिथंच व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय झालं मी इकडून पाठवताना 11 KV पाठवली 50 किलोमीटर नंतर जाऊन बघितलं 11 KV नाहीच यार फक्त 10.5 KV आहे 500 व्होल्ट कुणा गायब केलं मग 500 व्होल्ट गायब करायला याचा पण अधिकार आहे समजतं का मी काय बोलतो मग आता पोरं म्हणतात की मग गुट्ट सर असं काय जुगाड करता येईल की इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन तर साईडलाच आहे मग पोरं म्हणतील हात घाला आणि सगळे इलेक्ट्रॉनला मध्ये घेऊन या तसं नाही जमत मग जुगाड काय करतील जर कुणी विचारलं समजा की हाऊ टू रिड्यूस स्किन इफेक्ट जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा किंवा आपल्या डोक्यापुढे प्रश्न पडला की यार स्किन इफेक्टला रिड्यूस कसं करायचं याला एकच ऑप्शन आहे जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा पोरो हा जो सॉलिड कंडक्टर असतो ना एक काम करा या सॉलिड कंडक्टरचा मधला पार्ट काढून टाका विसरले वाटतो थोडा आठवून द्यायचा प्रयत्न करतो मधला पार्ट पोकळ करा पोकळ करण्याच्या प्रोसेसला डक असं म्हणतात पण हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे तुम्ही विसरले वाटतं जेव्हा तुम्ही मधला पार्ट पोकळ करताना याला हॉलो कंडक्टर म्हणता कंडक्टर चार प्रकारचे असतात सॉलिड कंडक्टर स्ट्रँडेड कंडक्टर हॉलो कंडक्टर बंडल्ड कंडक्टर मग हॉलो सगळ्यात बेस्ट आहे पण नियमानुसार आपण हॉलो यूज करू नाही शकत याला भयानक पैसा लागतो मग याला दुसरा ऑप्शन काय दुसरा ऑप्शन आता तुम्हाला मी सांगतो आपला जो कंडक्टर असतो ना त्या कंडक्टरला कन्वर्ट करा स्ट्रँडेड कंडक्टर मध्ये पुरो कोणी जर आयुष्यात विचारलं की स्किन इफेक्ट करणारा सर एखादी बेस्ट ऑप्शन सांगा बेस्ट ऑप्शन बोर्डवर आहे एकच ऑप्शन आहे स्ट्रँडेड कंडक्टर जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा मग कोरोमध्ये स्टँडर्ड कंडक्टरना फायदा काय होतो मधला पार्ट पोकळ नका करू मधला पार्ट तसंच राहू द्या फक्त एवढं आहे काय की साईडचे जे कंडक्टर आहेत हे साईडचे सगळे कंडक्टर तुम्ही काय करा अॅल्युमिनियमचे टाका मग तुम्ही एक लेअरचे टाका दोन लेअरचे टाका तीन लेअरचे टाका चार लेअरचे टाका किती टाकायचे तेवढे टाका आणि जो मधले कंडक्टर असतात ना ते मधले कंडक्टर अॅल्युमिनियमचे न वापरता पोर हो मधले कंडक्टर तुम्ही स्टीलचे वापरा मग पोरमध्ये स्टीलनं काय फायदा झाला स्टीलचे तुम्हाला दोन फायदे झाले लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा स्टीलचा पहिला फायदा काय पहिली गोष्ट स्टील मधून इलेक्ट्रॉन पास होणार नाही म्हणजे असं पण ते स्टीलचं काही काम नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला फायदा काय झाला या स्टीलचा वापर केल्यामुळं कंडक्टरची ताकद वाढली ज्याला आपण मेकॅनिकल स्ट्रेंथ असं म्हणतात समजतंय सो कोणी जर विचारलं हाऊ टू रिड्यूस स्किन इफेक्ट तर बिंदास सांगायचं हे बघ दादा तुला स्किन इफेक्ट कमी करायचा ना तू हॉलो कंडक्टर वापर ज्याचा मधला पार्ट पोकळ असतो पण इंडियन ऍटमॉस्फिअरला कॅपिटल कॉस्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हे आपल्याला परवडत नाही दुसरा आन्सर सांगायचं हे बघ दादा तुला हॉलो कंडक्टर वापरायचा आहे ना तू स्टँडर्ड केबल वापरा स्टँडर्ड केबल मधला पार्ट गायब करा आता मधला पार्ट रिकामा आहे ना एखादं तुमच्या ड्रॉवरमध्ये किंवा कपाटात जागा कमी असेल तर पुस्तक द्या ना ठेवून प्रॉब्लेम आहे का तुम्हाला तसंच मध्ये टाका स्टीलच्या वर स्टीलमधून असा पण इलेक्ट्रिक करंट पास होत नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट स्टील टाकल्यामुळं काय झालं भेटतं ना आपली मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढली समजा कोणी विचारलंच की गुट्टे साहेब किंवा गुट्टे सर स्किन इफेक्ट कशावर डिपेंड असतो लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा स्किन इफेक्ट हा सहसा डिपेंड असतो सप्लाय फ्रिक्वेन्सीवर ऐकून घ्या बरं विचारलं जातं एक्झाम मध्ये सप्लाय फ्रिक्वेन्सी मग पोरं म्हणतात गुट्टे सर फ्रिक्वेन्सी कमी करा फ्रिक्वेन्सी कमी करा हे सोल्युशन नाहीये म्हणजे एक लॉस कमी करायला तुम्ही फ्रिक्वेन्सी कमी करणार आणि पूर्वी पॉवर सिस्टीमचा बुकणा करून टाकणार आहे ना नाही कमी करतायत आणि दुसरं गोष्ट आहे स्किन इफेक्ट साईज आणि शेप ऑफ कंडक्टरवर डिपेंड करते की बेट्यांनो तुम्ही ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन लाईनचा जो कंडक्टर वापरताय त्याचा साईज आणि शेप कशावर आहे कसा असतो त्याच्यावर डिपेंड करतो
सो स्किन इफेक्ट कमी करला पर एक सगळ्यात सुंदर आंसर है स्ट्रैंडेड कंडक्टर ज्याच्यामध्ये पण एक सुंदर आंसर है ज्याला आपण ACSR कंडक्टर असं म्हणता कॉल्ड ॲज ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स ज्याच्यामध्ये बाहेरचा पार्ट ॲल्युमिनियमचा असतो आणि मधला पार्ट स्टीलचा असतो स्किन इफेक्ट झाल्याने काय होतं जरा लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा मधला पाठा अनयूज्ड राहत आहे मधला पार्ट अनयूज राहिला अनयूज राहिल्यामुळे काय होतं मधल्या पार्टचा बिनकामी रेजिस्टन्स घेऊन फिरताय तुम्ही सोबत रेजिस्टन्स वाढ एरिया वाढला की रेजिस्टन्स वाढतो रेजिस्टन्स वाढले की व्होल्टेज ड्रॉप होतो करंट तुटतो पूर्ण पॉवर सिस्टीम अनस्टेबल होते आणि कुठे ना कुठे तुमची पॉवर लॉस होते मग पोरं म्हणतात स्किन इफेक्टला कसं कमी करायचं एकच शब्दात उत्तर सांगतो स्किन इफेक्ट इज टू बी रिड्यूस्ड बाय युझिंग अ स्ट्रँडेड टाईप ऑफ कंडक्टर स्ट्रँडेड कंडक्टरमध्ये सगळ्यात बेस्ट कंडक्टर कोणता आहे त्याला आपण ACSR कंडक्टर असं म्हणतात हा इफेक्ट स्किनवर जाणवला जातो कंडक्टरच्या सरफेसवर जाणवला जातो म्हणून याला स्किन इफेक्ट असं म्हटलं जातं समजलं सर्वांना मी काय शिकवलं हो का नाही